अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, तुम्ही जर तलाठी किंवा मेगा भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली टेस्ट सिरीज जी आहे ही परीक्षा ऍपच्या माध्यमातून घेऊन येण्यात आहे, आणि जे एमपीएससी लक्ष्यचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी यासाठी 40% डिस्काउंट सुद्धा उपलब्ध आहे. त्यासाठी लक्ष कोटी हा जो कोड आहे लक्षात ठेवा, हा कोड वापरा. ऍप स्टोअर वरनं किंवा गुगल प्ले स्टोअर वरनं तुम्ही हे परीक्षा ऍप डाउनलोड करा आणि या टेस्ट सिरीजला तुम्ही जे आहे ते एनरोल करू शकता. आणि कोड लक्षात ठेवा, लक्ष 40. ज्यावेळी आपण पेशीचा भाग बघितला होता त्यावेळी आपण पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल, पेशी द्रव्य यांच्याबद्दल माहिती घेतली होती. त्यावेळी लवके म्हणजे प्लॅस्टिड शिकवत असताना मी तुम्हाला सांगितले होते की प्लॅस्टिड मध्ये क्लोरोप्लास्ट हा वर्ण लवकांचा प्रकार असून त्यामध्ये असणाऱ्या हरित द्रव्यामुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो. त्याच पद्धतीनं या क्लोरोप्लास्टच्या सहाय्याने फोटोसिंथेसिसची क्रिया ही वनस्पतींमध्ये होत असते. फोटोसिंथेसिस मध्ये ही क्रिया होत असते. प्लॅस्टिडला वनस्पतीचा ऊर्जा कारखाना असं सुद्धा म्हणतायत. प्लॅस्टिडला वनस्पतीचा ऊर्जा कारखाना असं सुद्धा म्हणतात. यामध्ये सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होत असतं. आपण त्याच्यासाठी एक क्रिया जी आहे तिला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. तर फोटोसिंथेसिस मध्ये नेमकं होत काय असतं बघा. हे क्लोरोप्लास्ट आहेत, झाडाच्या किंवा वृक्षाच्या किंवा वनस्पतीच्या पानांमध्ये हे क्लोरोप्लास्ट स्थित असतात. या क्लोरोप्लास्टच्या सानिध्यामध्ये सूर्यप्रकाश याच्या मदतीने, सूर्यप्रकाश म्हणजे काय तर लाईट एनर्जी, सूर्यप्रकाशाच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड हे वृक्ष ग्रहण करतात. कार्बन डायऑक्साइड हे वनस्पती ग्रहण करतात आणि या कार्बन डायऑक्साइड आणि पाणी आणि प्रकाश यांच्या सहाय्याने क्लोरोप्लास्ट म्हणजेच हरित द्रव्य त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नाची प्रिपरेशन करत असतात. या सर्व प्रक्रियेला फोटोसिंथेसिस आपण असं म्हणतो. फोटोसिंथेसिस झाडे करतात म्हणजे स्वतःसाठी स्वतःच अन्न तयार करतात. फोटोसिंथेसिस च्या प्रक्रियेलाच आपण मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण असं सुद्धा म्हणतो. वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणून आपण त्यांना स्वयंपोषी म्हणतो किंवा आपण त्यांना ऑटोट्रॉप्स असं म्हणत असतो. याशिवाय त्यांना उत्पादक किंवा प्रोड्युसर असं सुद्धा म्हटलं जातं. आपण हरित लवक्यांबद्दल या आधीच माहिती घेतली. हरित लवक्या म्हणजे प्लास्टिड याला आपण वनस्पतींचा ऊर्जा कारखाना असा म्हणतो. त्यामध्ये सौर ऊर्जेचं जे रूपांतर आहे ते रासायनिक ऊर्जेमध्ये होत असत. आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी कार्बन डायऑक्साइड आणि पाणी, कार्बन डायऑक्साइड आणि प्राणी आणि प्रकाश ऊर्जा, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी आणि प्रकाश ऊर्जा यांच्या मदतीने क्लोरोप्लास्ट मध्ये ग्लुकोज तयार होतो आणि ऑक्सिजन बाहेर निघतो. कार्बन डायऑक्साइड, पाणी, प्रकाश ऊर्जा आणि यांच्या मदतीनं हरित द्रव्यामध्ये ग्लुकोज तयार होतो आणि ऑक्सिजन सुद्धा बाहेर निघतो. याच फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेला जर आपण केमिकल रिएक्शन मध्ये बघितलं तर ती केमिकल रिएक्शन अशी असते. कार्बन डायऑक्साइडचे 6 मॉलिक्यूल म्हणजे 6 CO2 प्लस 6 H2O प्लस लाईट एनर्जी इज इक्वल टू C6H12O6. C6H12O6 हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे आणि 6 ऑक्सिजनचे मॉलिक्युल हे यातनं बाहेर पडत असतात. यानंतर प्लास्ट जे क्लोरोप्लास्ट आहे ते पानामध्ये असतात. या आकृतीमध्ये तुम्हाला
ही 3D डायग्राम आहे ज्यामध्ये तुम्हाला व्हॅक्युअल दिसत आहे, प्लास्टिड दिसत आहे, न्यूक्लियस दिसतो आहे, एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम दिसतोय, आणि हा संपूर्ण जो भाग आहे हा संपूर्ण भागाचा अभ्यास आपण या आधी ज्यावेळी पेशी शिकलो होतो त्यावेळी पेशी शिकत असताना आपण केला होता. वनस्पती हे ऑटोट्रॉपिक आहेत, स्वयंपोषी आहे, त्यांनाच आपण प्रोड्युसर असं सुद्धा म्हणत असतो. यानंतर आपण फोटोसिंथेसिस पाहिल्यानंतर आता बघूया की रेस्पिरेशनची क्रिया. आपण पाहिली प्रकाश संश्लेषणाची क्रिया. प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही प्लांट मध्ये होत असते, मानवी शरीरामध्ये होत नसते. रेस्पिरेशनची जी क्रिया आहे ती वनस्पतींमध्ये, प्राण्यांमध्ये आणि मानवामध्ये सर्वांमध्येच होत असते. तर यामध्ये आपण ही संपूर्ण क्रिया समजून घेणार आहे, कशा पद्धतीनं ही वनस्पतींमध्ये काम करते, कशा पद्धतीनं ही एनएरोबिक पद्धतीनं काम करते आणि कशा म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीनं, काही बिना ऑक्सिजनच्या मदतीनं कशा पद्धतीनं ही मानवामध्ये काम करते हे तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. ही नेझल कॅव्हिटी आहे. नॉस्ट्रेल म्हणजे नागपुड आहे, नागपुड्यांच्या सहाय्याने आपण श्वसन करतो. ओरल कॅव्हिटी म्हणजेच माउथ कॅव्हिटी. त्यानंतर हे फॅरिंग्स आहेत, नंतर हे लॅरिंग्स आहेत, हा ट्रॅकिया आहे. या सगळ्यातून श्वसन केल्यानंतर नागपुड्यांच्या सहाय्यानं जी हवा आहे बाहेरची ती आत घेतल्यानंतर ही सगळी हवा फुफ्फुसामध्ये घेतल्या जातो. त्याच्यामध्ये पुढे काय होतं म्हणजे लंग्स म्हणजेच फुफ्फुस. फुफ्फुसाचे दोन भाग होतात, राईट आणि लेफ्ट लंग. आणि यामध्ये नेमकं पुढे काय होतं ते आपण पुढे बघूया. डायग्राम जस्ट तुमच्या एका आपण सायन्सचा जो अभ्यास करतो आहे तो डायग्रामच्या सहाय्याने करतोय, आकृत्यांच्या सहाय्याने करतोय. कारण आकृत्या समोर असल्या की एक कल्पना आपल्याला येते की कशा पद्धतीनं कार्य हे चालत असेल. श्वसन संस्था अतिशय महत्वाचा भाग आहे, याच्यावरती आयोगाद्वारे नेहमीच प्रश्न हे विचारण्यात येतात. शरीराच्या परिसरातील हवेतून ऑक्सिजनचे ग्रहण करणे आणि शरीराच्या परिसरातील हवेतून ऑक्सिजन वायूचं ग्रहण केल्या जातं, तो वायू नाकावाटे आतमध्ये घेतला जातो. हवेत कार्बन डायऑक्साइड वायूचे उत्सर्जन करणे या कार्यासाठी विकसित झालेल्या इंद्रिय प्रणालीला श्वसन तंत्र असे म्हटल्या जाते. नाक व तोंडापासून सुरू होणारा श्वसन मार्ग, फुफ्फुसे, छातीचा पिंजरा आणि श्वसन क्रियेवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील केंद्र यांचा समावेश श्वसन तंत्रामध्ये होतो. लक्षात घ्या, नाक आणि तोंडापासून सुरू होणारा जो हा श्वसन मार्ग आहे आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये फुफ्फुसे इन्वॉल्व आहे ते आपण आकृतीमध्ये पाहिलं. फुफ्फुसे, छातीचा पिंजरा आणि श्वसन क्रियेवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील केंद्र या संपूर्ण श्वसन, कारण आपण श्वसन क्रियेवर नियंत्रण नाही ठेवत, ती ऐच्छिक क्रिया आपली नाहीये, ती सातत्यानं चालू असते आणि जेव्हा ती क्रिया बंद पडेल त्यावेळी मानव हा अस्तित्वातच राहणार नाही, त्यावेळी मानव हा अस्तित्वातच राहणार नाही, त्यामुळे ते अतिशय आवश्यक आहे. श्वसन क्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूमध्ये सुद्धा एक केंद्र असतो ज्याच्याद्वारे श्वसन क्रियेवर नियंत्रण ठेवले जाते. यांचा समावेश हा श्वसन यंत्रात होतो. श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे एवढ्या पुरतीच श्वसनाची क्रिया ही मर्यादित नसते. आपल्याला इथपर्यंतच माहिती आहे की आपण श्वास घेतो, आपण ज्यावेळी श्वास आतमध्ये घेतो त्यावेळी संपूर्ण श्वासामध्ये कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन दोन्ही असतं, आपण त्यातील ऑक्सिजन हा आपल्यासाठी ठेवतो आणि जो कार्बन डायऑक्साइड आहे तो मात्र रिलीज करत असतो.
श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे एवढ्यापुरती श्वसनाची क्रिया मर्यादित नाही आहे. जैव रासायनिक आणि कोशिकीय पेशींच्या पातळीवर श्वसन ही सर्व प्राण्यांमध्ये अत्यावश्यक अशी अनेक रासायनिक प्रक्रियांची साखळी आहे. बघा, जैव रासायनिक आणि कोशिकीय पेशींच्या पातळीवरती श्वसन ही जी क्रिया आहे, श्वसन ही सर्व प्राण्यांमध्ये अत्यावश्यक आहे. कारण श्वसन झालं नाही तर ती वनस्पती, ती प्राणी किंवा तो मानव किंवा तो सजीव जिवंतच राहणार नाही. अनेक रासायनिक प्रक्रियांची ही साखळी असते, एकच प्रक्रिया नाही, याच्यामध्ये बरंच काही होत असतं जे आपल्याला बघायचं आहे, जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, लक्षात ठेवण्यासारखं ते आपण घेणार आहोत. कोशिकेच्या जीवनासाठी आवश्यक ऊर्जा पोषक द्रव्यांच्या चयापचयातून शरीरात सतत घडणाऱ्या रासायनिक भौतिक घडामोडीतून प्राप्त करण्यासाठी कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि द्रव्ये, वसा द्रव्ये यांच्या विघटनाच्या प्रक्रियेतून ऑक्सिजनचा वापर केला जातो. बघा, कोशिकांच्या जगण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे आणि त्या ऊर्जा पोषक द्रव्यांच्या चयापचयातून प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला आपण ऑक्सिजनचा वापर करत असतो. चयापचय क्रिया जी होत असते, शरीरामध्ये जे मेटाबॉलिझम होत असतं, जी रासायनिक अभिक्रिया होत असते, त्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असते. सजीवांच्या सात्मीकरण झालेल्या अन्न पदार्थातून ऊर्जा मुक्त होण्याच्या प्रक्रियेला श्वसन असं म्हणतात. आता ही दुसरी डेफिनेशन आहे की पेशीय पातळीवरती काय होतं, त्याची ही व्याख्या आहे. सजीवांमध्ये सात्मीकरण झालेल्या अन्न पदार्थातून, आपण जे अन्न घेतोय तर त्या अन्न पदार्थातून ऊर्जा मुक्त होण्याच्या प्रक्रियेला ऊर्जा कशाच्या रूपात बाहेर निघणार आहे, ऑक्सिजनच्या रूपामध्ये. तर अन्न पदार्थातून ऊर्जा मुक्त होण्याच्या प्रक्रियेला आपण श्वसन असं म्हणतो. यामध्ये काही फॅक्च्युअल डाटा आहे जो तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचा आहे. प्रौढ व्यक्तीमध्ये श्वसनाचा वेग, जो आपण श्वसनाची क्रिया करतो, ही श्वसनाची क्रिया ही प्रति मिनिटाला 14 वेळा, प्रति मिनिटाला 14 वेळा इतकी असते. प्रौढ व्यक्तींमध्ये श्वसनाचा वेग हा प्रति मिनिटाला 14 वेळा एवढा असतो. लहान मुलांमध्ये तो प्रति मिनिटाला 45 वेळा इतका असतो. लक्षात घ्या, प्रौढ व्यक्तींमध्ये श्वसनाचा जो वेग आहे, म्हणजे आपण एका मिनिटात किती वेळा श्वसन करतो, तर प्रौढ व्यक्तींमध्ये एका मिनिटामध्ये आपण 14 वेळा श्वसन करतो. हवं तर कधी तुम्ही मोजून बघायचं, पण असं करताना श्वास थांबवायचा नाही. जी आपली सहज गती होत असते त्या सहज गतीकडे लक्ष द्यायचं. तर प्रति मिनिटाला आपण 14 वेळा श्वसनाची क्रिया करतो, तर लहान मुलांमध्ये तो प्रति मिनिटाला 45 इतका असतो, तर मोठ्या मुलांमध्ये प्रति मिनिटाला तो 25 इतका असतो. फॅक्च्युअल या ज्या बाबी असतात त्या तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे, कारण याच्यावरती अनेक प्रश्न बनू शकतात. ऐच्छिकरित्या श्वसनाचा वेग नियंत्रित केला जातो, म्हणजे इच्छेनुसार ऐच्छिकरित्या श्वसनाचा वेग नियंत्रित केला जातो. परंतु हा वेग ठरवणारा सर्वात महत्वाचा घटक रक्तातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण. बघा, जर रक्तामध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर जास्तीत जास्त ऑक्सिजन तयार करणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त ऑक्सिजन तयार करण्यासाठी श्वसनाची क्रिया जास्त होणं आवश्यक आहे, कारण आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साइड हा जास्त नसायला पाहिजे. म्हणजे श्वसनाचा वेग कोण ठरवतो, तर शरीरामध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण किती आहे ही गोष्ट श्वसनाचा वेग ठरवते. ज्यावेळी आपण श्वसनाची क्रिया करतो तर त्याचा वेग कसा ठरेल, कार्बन डायऑक्साइड माझ्या शरीरामध्ये जास्त झाला, अशा वेळी मला ऑक्सिजनची जास्त गरज आहे. ज्यावेळी मला ऑक्सिजनची जास्त गरज असेल त्यावेळी माझा श्वसनाचा वेग वाढायला पाहिजे. म्हणजेच रक्तातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त असल्यास श्वसनाचा वेग वाढतो.
लक्षात ठेवा, रक्तातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त असल्यास श्वसनाचा वेग वाढतो. ऐच्छिकरित्या श्वसनाचा वेग नियंत्रित केला जातो, परंतु हा वेग ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक रक्तातील कार्बन डायऑक्साइड आहे. यानंतर बघा, वनस्पतींमध्ये श्वसन कशा पद्धतीने होतं. आता आपण प्रत्येक पातळीवरती हे श्वसन कशा पद्धतीने होतो हा भाग बघणार आहे, ज्यामुळे आपला संपूर्ण अभ्यास जो आहे या विषयाचा तो पूर्ण होऊन जाईल. वनस्पतींमधील श्वसन, आता याच्या आधी आपण वनस्पतीमधलं प्रकाश संश्लेषण पाहिलं, म्हणून हाच पार्ट आपण लगेच घेतला. ज्या पद्धतीने वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण होतं, त्या पद्धतीनं वनस्पतींमध्ये श्वसन सुद्धा होत असत. वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू तयार करून स्वतः वापरतात व काही प्रमाणात 21% तो वातावरणामध्ये सोडतात. बघा, 21% ऑक्सिजन या वनस्पती वातावरणामध्ये सोडतात. वनस्पतीमध्ये मोठ्या आंतरपेशीय पोकळ्या असतात, त्यामुळे पर्णरंध्रातून स्टोमॅटा, पर्णरंध्र म्हणजे काय, स्टोमॅटा जे इंग्लिश मिडियमचे किंवा सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा हे सोपं होऊन समजेल. वनस्पतीमध्ये मोठ्या आंतरपेशीय पोकळ्या असतात, त्यामुळे पर्णरंध्रातून स्टोमॅटा आलेल्या हवेच्या संपर्कात सर्व पेशी असतात. त्यामुळे आलेल्या हवेच्या संपर्कात सर्व पेशी असतात, त्यामुळे वनस्पतींचे मूळ, खोड, पाने यासारखे सर्व अवयव श्वसन करतात. म्हणजे हवेच्या संपर्कामध्ये ज्या ज्या पेशी असतात त्या श्वसन करतात. वनस्पतीचं मूळ, खोड, पाने यासारखे सगळेच अवयव श्वसनाच्या क्रियेमध्ये भाग घेत असतात. पुढे बघूयात, वनस्पतींमध्ये वायूंची देवाणघेवाण विसरण या प्रक्रियेने होते, ज्याला आपण डिफ्युजन असं सुद्धा म्हणतो. वनस्पतीमध्ये वायूची देवाणघेवाण ही विसरण या प्रक्रियेने होते, ज्याला आपण डिफ्युजन असं सुद्धा म्हणत असतो. दिवसा वनस्पती प्रकाश संश्लेषण आणि श्वसन या दोन्ही क्रिया एकाच वेळी पार पाडतात. दिवसा वनस्पती प्रकाश संश्लेषण आणि श्वसन या दोन्ही क्रिया एकाच वेळी पार पाडतात, तेव्हा तयार झालेला हा जो कार्बन डायऑक्साइड आहे बघा, वनस्पती वायूंची देवाणघेवाण कशाच्या माध्यमातून करतात, तर विसरण या क्रियेच्या माध्यमातून करतात. दिवसा वनस्पती प्रकाश संश्लेषण आणि श्वसन या दोन्ही क्रिया करतात, आणि त्यावेळी जो कार्बन डायऑक्साइड तयार होतो तो प्रकाश संश्लेषणासाठी वापरतात. एक लक्षात घ्यायचं की वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण आणि श्वसन या दोन्हीही क्रिया एकाच वेळी पार पडू शकतात. वनस्पती दिवसा मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन मुक्त करतात. वनस्पती दिवसा मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन मुक्त करतात, परंतु रात्रीच्या वेळेस मात्र प्रकाश संश्लेषण होत नाही. बघा, परत एकदा हा भाग आपण बघूया. वनस्पतींमध्ये जी वायूंची देवाणघेवाण होत आहे ती विसरण या प्रक्रियेने होत आहे. आपण एक महत्वाचा भाग पाहिला की वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण, प्रकाश संश्लेषण म्हणजे अशी क्रिया की वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, आणि रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन आपल्या ऊर्जेसाठी वापरणं. तर वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण आणि रेस्पिरेशन या दोन्ही क्रिया एकाच वेळी पार पडत असतात, आणि त्यावेळी तयार झालेला जो कार्बन डायऑक्साइड आहे तो प्रकाश संश्लेषणासाठी झाडे वापरत असतात. इथपर्यंत आपण पाहिलं. यानंतर बघा, वनस्पती दिवसा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मुक्त करतात. बघा, आपल्या घरचे जी म्हातारी लोक आहेत ती नेहमी म्हणतात की रात्री झाडांजवळ जाऊ नये, रात्री झाडांना तोडू नये, त्यांची पाने तोडू नये,
कारण काय सांगतात ते की रात्री झाडे झोपलेली असतात, रात्री झाडे झोपलेली असतात. पण त्याच्यामागे अजून एक सायंटिफिक रिझन आहे. दिवसा वनस्पती ऑक्सिजन मुक्त करतात, परंतु रात्रीच्या वेळेस मात्र प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती होत असते. रेस्पिरेशनची जी क्रिया, प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती होत नसते. सकाळी प्रकाश संश्लेषण होतं म्हणून ऑक्सिजन बाहेर निघतो, आणि रात्री सनलाईट नसतो. कारण मी तुम्हाला पेशी शिकवत असताना सांगितलं होतं की सूर्यप्रकाशामध्ये अन्न स्वतःच अन्न वनस्पती स्वतः तयार करतात, त्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साइड बाहेर निघतो जो माणसासाठी घातक आहे. आता दिवसा दिवसा जे आहे, दिवसाला ऑक्सिजन बाहेर निघतो, पण रात्रीच्या वेळी जो आहे तो कार्बन डायऑक्साइड बाहेर निघतो. कारण प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही अंधारामध्ये होऊ शकत नाही, तिला होण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. प्रकाश संश्लेषणाची क्रिया होण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, तेव्हाच ऑक्सिजन झाडे बाहेर टाकतात. रात्रीच्या वेळी ऑक्सिजन बाहेर टाकल्या जात नाही, रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो जो मानवी शरीरासाठी घातक आहे. वनस्पती दिवसा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मुक्त करतात, परंतु रात्रीच्या वेळेस मात्र प्रकाश संश्लेषण होत नसल्यामुळे फक्त श्वसन क्रिया चालू असते. असा जर प्रश्न आला दिवसा कोणत्या क्रिया चालू असतात वनस्पतींमध्ये, तर प्रकाश संश्लेषण आणि श्वसन क्रिया. आणि रात्री कोणती क्रिया चालू असते वनस्पतींमध्ये, तर केवळ श्वसन क्रिया. प्रकाश संश्लेषण कसं होणार आहे, थोडस डोकं लावायचं. प्रकाश संश्लेषण प्रकाशामध्ये होतं, प्रकाश संश्लेषण प्रकाशामध्ये होतं, तर प्रकाश संश्लेषण रात्री कसं होणार. आणि प्रकाश संश्लेषण नाही होणार म्हणजे फक्त कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जाणार. याला फक्त अपवाद आहे वड आणि तुळस. याला फक्त अपवाद आहे वड, तुळस आणि पिंपळ. वड, तुळस आणि पिंपळाचं झाड असे याला अपवाद आहेत काही झाडे. म्हणून आपण रात्री तुळशीला, तुळशीच्या जवळ आपण दिवा लावायला जे सांगतात, जे आपले मोठे लोक आहेत ते आपल्याला, आपल्याकडे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत आहे. कारण तुळस ही रात्री सुद्धा ऑक्सिजन हा बाहेर टाकत असते, वड सुद्धा तसंच करतो, आणि पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा असंच होतं. आपल्याला माहित आहे की पिंपळाच्या झाडाजवळच भगवान बुद्ध यांना जे आहे ते बुद्धत्व प्राप्त झालं होतं. तर अशा पद्धतीनं जे जुने काही गोष्टी आहेत त्याला सायंटिफिक रिझन असल्याचं वारंवार आपल्याला दिसून येत असत. आता वनस्पतींमधील श्वसन आपण पाहिलं, जे आपल्यासाठी महत्व